1971 ते 1972 या काळात राज्यात दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात एक मोठी चळवळ उभी राहिली होती. त्या अन्याय अत्याचारा विरोधात एक भले मोठे संघटन राज्यात उभे राहिले होते. त्याचे नाव होते दलित पंथर. या दलित पंथर संघटनेचे प्रमुख राजा ढाले, नामदेव ढसाळ, कांबळे, गंगाधर गाडे असे अनेक जहाल नेत्यांनी संघटना स्थापन केली होती. त्याच काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा दलित पंथर संघटन उभे राहिले होते. त्याच वेळेस बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा दलित पंथर ही संघटना उभी करून करणारी माणसं पुढे आली. त्यात अनेक कार्यकर्ते सरकारी नोकर होते. दलित पंथर संघटना जिल्हा स्तरावर कार्य करण्यासाठी राज्यातील दलित पंथरचे सर्व नेते मंडळी उपस्थित राहिली होती. राजा ढाले, नामदेव ढसाळ या दोघांना बुलढाणा येथे आणण्यात आले व त्यांची जाहीर सभा गांधी भवन येथे पार पडली होती. आज त्यांच्या समवेत कार्य करणारी व दलित पैंथर मध्ये सक्रिय असणारे एस एम जाधव, पी बी सपकाळ, अर्जुन गवई व एस जी तायडे यांचा सत्कार राजा ढाले यांच्या कन्या गाता ढाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस या चार पंथराचा सविस्तर सामाजिक परिचय शाहीर डी आर इंगळे यांनी करून दिला. या कार्यक्रमाला रिपाईचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, मधुकर जाधव, केशव सरकटे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.